ताज्या साठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कागलमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण उत्साहात हसन मुश्रीफ फाउंडेशनचे कार्य आदर्शवत आमदार विक्रम काळे हसन सो मुश्रीफ फाउंडेशन कागल यांच्या वतीनं आयोजित शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकता सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादा मंडलिक तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून शिक्षक मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर विभागाचे आमदार विक्रम काळे हे होते नामदार हसन सो मुश्रीफ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रारंभी स्वागत राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या अध्यक्ष शंकर संगपाळ यांनी केलं यावेळी बोलताना आमदार विक्रम काळे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षेत कागल तालुक्याने प्रशंसनीय कामगिरी केली असून शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहेत उद्याचे भविष्य तुमच्या हातात असून शिक्षकांनी पुरस्कार घेतल्यानंतर जबाबदारी वाढलेली आहे याचे भान ठेवून आपल्या शिक्षकी पेशाशी प्रामाणिक राहून एक समाज सुधारकाची जबाबदारी व नेहमी अपडेट राहून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं नामदार सु मुश्रीफ यावेळी म्हणाले की ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे करून आर टी एचे भान ठेवून आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षणही डिजिटल झालं असून कालानुरूप शिक्षक आणि शिक्षण प्रणाली बदलणं गरजेचं आहे पालकांनी मोबाईलच्या विळख्यातून मुलांना सोडवण्यासाठी पाल्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं यावेळी खासदार नेते दादा लाड यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी खासदार संजय मंडलिक आमदार जयंत आसगावकर माजी आमदार संजय बाबा घाडगे शिक्षक नेते दादा लाड यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश गाडेकर बळवंतराव माने राजेंद्र माने वसंतराव धुरे सुनील माने गट शिक्षणाधिकारी गणपतराव कमळकर यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करते व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते महानकर निपसाठी विठ्ठल कोळेकर कागल